आज आपण झटपट अशी शाबूची खिचडी बनवणार आहोत. बघा नक्की. मी टाकले तेल याच्यात थोडस, जितकं तेल खाताय त्यानुसार टाकू शकता. झटपट बनते. मस्त असे शाबू भिजलेले आहेत आपले, मोकळे झालेले आहेत. बटाटा उकडून काप करून घेतलेले आहेत. उकडून भाजून थोडेसे तेल टाकून भाजून उकडून काप करून घेतलेले आहेत. मिरची घेतलेली आहे एक. जिरे नाही वापरते. तुम्ही जिरे वापरत असता तर वापरू शकता. कोण जिरे वापरतं, कोणी हळद वापरत, ज्याच्या त्याच्या उपवासानुसार. तेल तापले की मिरची टाकली. मी तसं टाकलं बटाटा. मग तुझा कुरकुर होईपर्यंत भाजून घ्यायचा. आता बटाटे मस्त ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे. आपणाला छान कुरकुर लागते. तर कुरकुर लागण्यासाठी ब्राऊन होईपर्यंत मस्त असे भाजून घ्यायचे. झटपट अशी चांगली खिचडी. बघ बटाटे छान असे भाजून झालेले बघू शकता. लगेच जास्त ब्राउन करायचं असतं तर ब्राउन करू शकता. नॉर्मल ठेवायचं असतं नॉर्मल पण ठेवू शकता. टाकते त्यात शेंगाची चटणी. चटणी पण भाजून घ्यायची थोडी शेंगा. हे घालते मी पिसलेला साबू. शाबूच्या रीतीवरून पण चटणी टाकली मी शेंगाची. नंतर टाकायचं चवीनुसार मीठ. याला मस्त असं मस्त असे शाबू भाजून ठेवायचं. खाण्याची खिचडी तयार. आवडली तर नक्की सबस्क्राईब करा. एक दोन ते तीन मिनटं झाकून ठेवून मस्त अशी शिजून घ्यायची शाबूची खिचडी भाजीपर्यंत. शाबू शकता त्याला हलवत राहायचं कोणा अजिबात चिकट होणार नाही. आपण मोकळी सकती. आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया.